हवंय तुम्हाला? तुम्हीच हव्या होता. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्न करेन तर तुमच्या समोर, नाहीतर नाही करणार. आणि मी परत परत लग्न करणार नाहीये काकू. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बसा इथेच. बस ना. माझ्या मुलाचं लग्न आहे, पण त्याचा आनंद घ्यायच्याऐवजी मला तुझीच काळजी वाटते कावेरी. काय मग काकू, कसं वाटतंय माझं लग्न बघताना? मी आलेच. राज, तिला विचारलास ना, हा प्रश्न स्वतःलाही विचार जरा. पण कसलं भन्नाट प्लॅनिंग करून वैदही मॅम मोहितांच्या घराची सून झाल्या ते बघ ना. त्यात कसलं प्लॅनिंग? अग, राज सरांची सिंपथी मिळवण्यासाठी मॅडमनी काय काय केलंय माहितीये का? त्यांनी खोट्या ऍक्सिडेंटचं नाटक केलं. काय सांगतेस? खोटा खोटा सुसाईड पण अटेम्प्ट केला. मला सांग, एखाद्याला खरंच सुसाईड करायचा असेल तर तो विषात पाणी कशाला टाकेल? करेक्ट आहे. मग काय? वैदेहीने आत्महत्येचा खोटा प्रयत्न केला होता. हो, म्हणजे वैदेहीने हे पत्र वाचलंय आणि तिला माहितीये की माझं राजवर्धन सरांवर प्रेम आहे. तरी सुद्धा वैदेही कावेरी, तुझी ना केव यायला लागली आता. मग तू माणसांचं मन जपायला जाते आणि लोक बघ तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.